नगर सेवक पंपू देशमुख ने शहर में पत्र परिषद लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने किस पर आरोप लगाए देखिए खबर में। जन विकास कामगार संघ के अध्यक्ष नगर सेवक पप्पू देशमुख ने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और रुग्णालय के लगभग 400 कंत्राटी कामगारों की मांगों को लेकर पिछले अनेक महीनों से आंदोलन का नेतृत्व कर रहे हैं और वहीं उन्होंने आज पत्र परिषद लेकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय के अधिष्ठाता पर आरोप लगाया। साथ ही यह भी कहा कि वे लोक प्रतिनिधियों की दिशा भूल कर रहे हैं और वहीं कंत्राटी कामगारों की मांगों के संदर्भ में उच्च अधिकारियों की भूमिका को भी उन्होंने संदेहास्पद बताया। तो सुनिए उन्होंने इस संदर्भ में पत्रकारों से क्या कहा। स्वयं युवानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 450 वर कंत्राटी कामगार, या कंत्राटी कामगारांमध्ये मोठ्या संख्येनं दलित, आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या महिला आहेत, यांना 4 महिन्यापासून पगार नाही। किमान वेतन मार्च 2019 महिला कामगारांनी 8 दिवस बेमुदत उपोषण केल्यानंतर, आमरण उपोषण केल्यानंतर त्यांना किमान वेतन मंजूर झाले, पण अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी चुकीची निविदा पात्र केली। किमान वेतनाच्या रेटपेक्षा कमी रेट असलेली अपूर्ण भरलेली सदोष निविदा पात्र केल्यामुळे आमचे 450 वर कंत्राटी कामगार किमान वेतनापासून वंचित आहेत। दिनच्या या भ्रष्टाचाराची चौकशी तक्रार आम्ही जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केली। जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ही तक्रार त्यांचे वरिष्ठ अधिकारी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधनालय यांच्याकडे पाठवली, डॉक्टर तात्यासाहेब लहानेकडे। मागच्या 6 महिन्यापासून डायरेक्टर संचालक यांनी कोणतीही कारवाई या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध केलेली नाही आहे। डीनच्या भ्रष्टाचाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न सगळेजण करत आहेत आणि डीन माध्यमांशी, लोकप्रतिनिधीशी वारंवार खोटं बोलून केवळ थकित पगाराचा मुद्दा समोर आणत आहेत आणि देयके मंजूर झाले नाही म्हणून ठेकेदार पगार देत नाही असं एक कारण ते सांगत आहे। जेव्हा की करारामध्ये देयके मंजूर हो अथवा न हो पगार देण्याची पूर्ण जबाबदारी ही कंत्राटदाराची आहे। दर महिन्याला हे स्पष्टपणे त्यांना कबूल केलेलं आहे, ॲग्रीमेंटमध्ये सह्या केलेल्या आहे। डीन भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत, डीनवर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे, तसे पुरावे आम्ही दिलेले आहे। ते कलेक्टर साहेबांनी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं तत्वतः मान्य केलेलं आहे, प्रकरण फॉरवर्ड केलेलं आहे। आम्ही मंत्र्यांपर्यंत जाऊन आलो परंतु डीनच्या विरुद्ध कारवाई का होत नाही? भ्रष्ट कंत्राटदाराला पाठीशी घातलं आणि दुसऱ्या एका कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा नोटीस पाठवला, या इंटरनॅशनल सिक्युरिटी एजन्सीला अभय का देण्यात आले? डीनचा बचाव कोण करत आहे, का करत आहे, हा आमचा सवाल आहे। रुग्णसेवेमध्ये खोडंबा येऊ नये म्हणून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन आणि आक्रमक आंदोलनाचा मागच्या 4 महिन्यापासून सहानुभूतीपूर्वक विचार करून पर्याय स्वीकारला नव्हता, परंतु आमचा आता अंत झालेला आहे संयमाचा आणि कंत्राटी कामगाराचा आक्रमक भूमिका स्वीकारतील, आक्रमक आंदोलन करतील आणि याची पूर्ण जबाबदारी अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांची राहील।